नमस्कार अपंग व्यक्ति अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव मधील तरतुदीनुसार अंध व अपंग व्यक्तींना प्राधान्य व सवलतीने जमीन देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक जमीन दहा दोन हजार तीन प्र क्रमांक एक चारशे एक जग क्रमांक एक मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन दिनांक पंचवीस जुलै दोन हजार सात वाचा एक अपंग व्यक्ती समान संधी हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव दोन शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक जमीन दहा अठ्ठ्याण्णव स्लॅश पंधरा पंधरा चोवीस प्र क्रमांक पंचाहत्तर अठ्ठ्याण्णव ज क्रमांक एक दिनांक सव्वीस चार दोन हजार एक तीन शासन शुद्धीपत्र महसूल व वन विभाग क्रमांक जमीन दहा अठ्ठ्याण्णव पंधरा पंधरा चोवीस प्र क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव ज क्रमांक एक दिनांक तीन सहा दोन हजार दोन चार शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक एल सी एस सहाशे सहा प्र क्रमांक चौपन्न ज क्रमांक एक दिनांक पंचवीस पाच दोन हजार सात शासन निर्णय अपंग व्यक्ती समान संधी हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवमधील कलम त्रेचाळीस सन्वेश निवासी वाणिज्य व औद्योगिक प्रयोजनासाठी विशेष करमणूक केंद्र स्थापन करण्यासाठी संशोधन केंद्रासाठी प्राधान्याने व सवलतीच्या दराने शासकीय जमीन मंजूर करणे बंधनकारक आहे सदर अधिनियम असतील तरतुदीनुसार अंध व अपंग व्यक्तींना तसेच अंध व अपंगांशी संबंधित संस्थांना खालीलप्रमाणे सवलतीच्या दराने शासकीय जमीन मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अ क्रमांक एक प्रयोजन निवासी निर्णय निवासी सदनिका घरे बांधण्यासाठी संस्थेला शासकीय जमीन मंजूर करताना अशा प्रत्येक संस्थेने आपल्या सदस्यांच्या एकूण संस्थेच्या तीन टक्के एवढे सदस्य अंध व अपंग प्रवर्गामधून समाविष्ट करावेत हे आरक्षण आंतरपरिवर्तनीय राहील दोन प्रयोजन वाणिज्य व वा औद्योगिक निर्णय महानगरपालिका क्षेत्रात तसेच महानगरपालिका क्षेत्राबाहेर नगरपालिका नगरपरिषद क्षेत्रात ग्रामीण क्षेत्रात जमिनीच्या प्रचलित बाजार मूल्याच्या पाच टक्के इतकी हक्काची किंमत आकारून जमीन कब्जे हक्काने देण्यात यावी या पाच टक्के किंमतीवर साडेसात टक्के इतके वार्षिक भाडे आकारून तीस वर्षाच्या कालावधी साठी भाडेपट्ट्याने देण्यात यावी धन्यवाद नमस्कार प्रहार संघटनेचे दिव्यांग निधी खर्च करण्याकरिता नूतन मुख्याधिकारी यांना निवेदन आज रोजी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे नगरपालिका उस्मानाबादच्या वतीने सन दिव्यांग खर्च ना करिता। निवेदन देण्यात आले प्रहार संघटनेच्या वतीने या अगोदर देखील पाच टक्के निधी संदर्भात निवेदन देण्यात आले होते परंतु आज तागायत तो निधी खर्च करण्यात आला नाही या दरम्यान नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी यांचा प्रहार संघटनेच्या वतीने प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या जीवनावर आधारित लोकनायक हे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले परंतु नूतन मुख्याधिकारी यांनी हा येत्या सात आठ दिवसात देण्यात आश्वासन दिले यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मयूर काकडे शहराध्यक्ष समीर शेख राजेश भिशे आयान शेख मीना शेख शिव कुमार माने रशीद शेख गिरीश वैकुंठे महबूब तांबोळी उबेद शेख सुनील संगेवार आदी पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद नमस्कार जय गोर जय मरियामा जय सेवालाल महाराष्ट्र व कर्नाटक राज्यस्तरीय वधू वर परिचय मावाळ कुवारा छोरा छोरी विधुर विधवा घटस्फोटीत अंध अपंग परिचय मावाळ गोर भेन भाई जय गोर जय सेवालाल रविवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी वेळ अकरा वाजता स्थळ गणेश सभागृह एसी हॉल न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड सदाशिव पेठ पुणे प्रमुख मार्गदर्शक मान्य विलास रामावत गोर सिकवाडी भारत विशेष उपस्थिती मान्य स्वचंद्र चव्हाण आय आर एस डेप्युटी कमिशनर सेंट्रल बिलो ऑफ नार्को माननीय डॉक्टर रवी कुमार नायक आय पी एस पोलीस आयुक्त गुलबर्गा माननीय डॉक्टर विनय राठोड आय पी एस पोलीस उपायुक्त ठाणे प्रमुख उपस्थिती माननीय जयराम पवार डेप्युटी कलेक्टर माननीय डॉक्टर नितीन राठोड खाजगी सचिव मुख्यमंत्री माननीय डॉक्टर विशाल राठोड खाजगी सचिव अन्न व औषध प्रशासन मुंबई माननीय सुरेश जाधव कार्यकारी अभिवंता प्रमुख पाहुणे माननीय राठोड शिवसेना प्रमुख औरंगाबाद डॉक्टर अविनाश भारत राठोड इमेजेस माननीय विनोद जाधव युवा उद्योजक दिशा सर्विसेस मान्य राजाभाऊ चव्हाण सामाजिक कार्यकर्ता मुख्य संयोजक दत्ताभाऊ राठोड गोरसेना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष एक कुवारा छोरी छोरा व घटस्फुटीत यांच्याकडून सामाजिक कार्यासाठी पाचशे रुपये फीस आकारण्यात येईल दोन विधवा विदूर अंध अपंग यांच्याकडून फीस आकारण्यात येणार नाही पेटीएम फोनपे नंबर ऐंशी पंचावन्न अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचावन्न संयोजक गोरसेना गोर, गोर सिकवाडी कटमाळू पुणे नाव नोंदणी सुरू संपर्क ऐंशी पंचावन्न अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचावन्न दुसरा नंबर सत्तर वीस पन्नास सत्त्याहत्तर तिसरा नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणसाठ सदतीस पंचावन्न चौथा नंबर नव्याण्णव सत्तर तेवीस झिरो सात झिरो सात धन्यवाद अहमदपूर चाकूर तालुक्यातील अंध अल्पदृष्टी प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींची अपंग प्रमाणपत्रासाठी उद्या होणार तपासणी अहमदपूर तमाम अंध अल्पदृष्ट व्यक्तींना सूचित करण्यात येते की उद्या अपंग प्रमाणपत्रासह साठी अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात तपासणी होणार आहे व या तपासणी अपंग हक्क स्वाभिमान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत तरी अहमदपूर चाकूर तालुक्यातील दिव्यांगांनी याची नोंद घ्यावी व सोबत येताना ओरिजिनल आधार कार्ड ओरिजिनल रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड व दोन फोटो तसे दवाखान्यात दाखवण्यात आलेले रिपोर्ट सोबत आणावेत नोंदणीसाठी अपंग प्रतिष्ठान कार्यालय अहमदपूर येथे संपर्क करावा तपासणीची वेळ अकरा ते दोन वाजेपर्यंत आहे कृपया हा मेसेज जास्तीत जास्त दिव्यांगापर्यंत पोहोचवावा ही विनंती नमस्कार नवा मराठा एकवीस व बावीस डिसेंबर रोजी दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा नगर दिव्यांग मुला मुलींचे जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे एकवीस व बावीस डिसेंबर रोजी संगमनेर येथे आयोजन करण्यात आले आहे सर्वसामान्य शाळेतील दिव्यांग विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतात यासाठी नाव नोंदणी करावी असे आव्हान जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधा देवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी संग्राम निवासी मुखबधीर विद्यालय आणि संगमनेरच्या डॉक्टर देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालयाच्या संयुक्त विद्वाना या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत जागतिक दिव्यांग दिन तीन डिसेंबर चे औचित्य साधून या स्पर्धा घेण्यात येणार आहेत क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता संगमनेर येथील कवी आनंद फंदी खुले नाट्यगृह येथे होणार आहे बावीस डिसेंबर रोजी नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर कॉलेजमध्ये या स्पर्धा होणार आहेत सर्वसामान्य शाळेतील प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांनी या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घ्यावा शाळेतील मुख्याध्यापक यांच्या मार्फत प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांचे नावे सोमनाथ आले सामाजिक कार्यकर्ता मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न यांच्याकडे नोंदवावी असे आव्हानही श्री देवडे यांनी केले आहे धन्यवाद नमस्कार लोकमत बेरोजगारांपुढे नवा आदर्श दोन्ही पायांनी दिव्यांग असलेला मनोज करतो वृत्तपत्र वितरण शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्क बेजगाव दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर सदृढ शरीराच्या तरुणाला ही लाजवत बेरोजगारीवर मात करीत दोन्ही पायाने दिव्यांग असलेल्या मनोजने वृत्तपत्र वितरणाचे काम सुरू करून बेरोजगारापुढे नवा आदर्श ठेवला आहे विशेष म्हणजे मागील पाच वर्षापासून तो हे काम करीत आहे कोरोना काळात अनेकांचा रोजगार हिरावला यात मनोजी सुटला नाही मात्र त्याने परिस्थिती पुढे हातबल न होता वृत्तपत्र वितरणासोबत आठवडी बाजारात मसाला विक्रीचे काम सुरू केले कोरोनापासून वृत्तपत्राचे पार्सल थेट गावात येत नसल्याने मनोजला पार्सल करीता जावे लागले तेव्हापासून मनोज आपल्या चार वर्ष मुलाला घेऊन भल्या पहाटे जातो व घराघरात वृत्तपत्र वितरित करतो मनोज रामदास पिंपरे पस्तीस असे नाव असलेला हा युवक भेसगाव येथून जवळच असलेला एस गाव घरी येथील आहे दारिद्र्य असल्याने परिस्थिती आहे परिणामी बालपणी झालेल्या पोलिओवर वेळेवर उपचार होऊ शकले नाही त्यामुळे दोन्ही पायांनी गमावले लागले अगदी खेळण्या पाळण्याच्या वयातच त्याला विकलांग व्हावे लागले वयात आल्यानंतर त्याच्या वैवाहिक जीवनाचा प्रश्न भेडसावत होता मात्र अत्यंत गरीब परिस्थितीत असलेल्या एका नाते संबंधितलाच मुलीने लग्ना सोकार दर्शवल्याने मनोजचे लग्न झाले त्याच्या संसाराची वेलीवर दोन मुलांच्या रूपात फुले उमलली मनोजने लग्नानंतर आपल्या संसाराचा गाडा रेखताना कोणतेही अवैध व अनधिकृत काम केले नाही त्याने प्रामाणिकपणे मिळेल तो काम व नवा रोजगार शोधत बेरोजगारीवर मात केली शासनाने मदत करण्याची गरज मनोजला सामाजिक कार्यात रुची असल्याने दोन्ही पायाने दिव्यांग असूनही मनोज दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रशासना आचे उंबरठे झिजवत आहेत त्यांनी स्वतः पुढाकार घेत प्रशासनाला अनेकदा निवेदनही देत आहे दिव्यांगांच्या अंत्योदयामध्ये सामान घेऊन त्यांना अन्नधान्य व घरकुलाचा लाभ प्रश्न द्यावा अशी मागणी मनोजची आहे मनोजची कथा ही सर्वांना प्रेरणादायी ठरावणारी आहे धन्यवाद नमस्कार दिव्यांगावर मात करीत रुकडीचे समृद्धी पाटील बनली सहाय्यक विभागीय अधिकारी प्रतिध्वनी वृत्तसेवा इचलकर यांची दिव्यांगावर मात करत रुकडी तालुका हातकणगले येथील मंत्रालय कक्ष अधिकारी म्हणून काम करणारी समृद्धी प्रकाश पाटील ही सहाय्यक विभागीय अधिकारी बनली आहे तर आणखी एका परीक्षेत सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून निवडली गेली आहे नुकत्याच झालेल्या राज्यसेवा परीक्षेत तिने हे यश मिळवले आहे आचार्य श्री एकशे आठ चंद्रप्रभू सागर महाराज यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सन्मानित सेवा संस्था संचालित विराचार्य बाबासाहेब कुठे स्पर्धा परीक्षक मार्गदर्शन व निवास केंद्रातील ही विद्यार्थिनी आहे वीराचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून यश मिळवणारी तिसरी विद्यार्थिनी ठरली आहे समृद्धीच्या जीवनात घडलेल्या दोन घटना अंगावर शहारे आणणारे आहेत वयाच्या सोळाव्या वर्षी एकोणीसशे मध्ये पाठीच्या मणक्याला म्हशीचे जोरात मार दिल्याने अपघाताने तिच्या नशिबी अपंगत्व आले तिला भूल न देता शस्त्रक्रिया करा करावी लागली होती यावेळी समृद्धी दोन तीन वर्षे सतत झोपून राहिल्याने पाठीत जखमा झाल्या होत्या घरातील गरिबीसोबत आयुष्यभराची चिकाटलेली चाकाची खुर्ची त्यातच अचानक वडिलांचे हरपले छत्र आणि आईच्या शिवणकामावर गुजरण करणारे घर अशा बिकट परिस्थितीत अपंगत्वावर चालणाऱ्या फिरणाऱ्या समृद्धीचे जीवन मन अंधारमय बनलेले या परिस्थितीवर मात करून स्वतःला तिने सावरले विल्चरच्या आधारे तिने पुन्हा बाहेरील जग पाहायला सुरुवात केली अपंगत्वावर मात करीत तिने शिक्षणाची सोडली नाही पुन्हा एकदा झालेल्या मोठ्या होता आ, अथक परिश्रमाने तिने दोन हजार नऊ मध्ये तिने पदवी प्राप्त केली शिक्षण घेत असताना इच्छाशक्तीच्या जोरावर समृद्धीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला यावेळी तिला आचार्य श्री बापू एकशे आठ भा सागर कुजळूजीने महाराजांनी मार्गदर्शन मिळाले समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देऊन आचार्य